निमशासकीय कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या पेन्शन महामेळाव्यात विविध विषयांवरती विचार मंथन करण्यात आलं। 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी व त्यासाठी कर्मचारी संघटनांच्या लढ्याशी दिशा येत्या काळात कशी असावी, कर्मचाऱ्यांची भूमिका काय असावी यावर मार्गदर्शन या मेळाव्यात झालं आहे। शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता शिवछत्रपती रंगभवन सभागृह सोलापूर येथे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 9:30 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हा परिषद पूनम गेट मार्गे शिवछत्रपती रंगभवन सभागृहापर्यंत पायी पदयात्रा काढण्यात आली होती। यावेळेस अनेक मान्यवरांनी उपस्थित कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन केलं। ऑक्टोबर 2005 साली महाराष्ट्र सरकारनं केवळ मंत्रिमंडळाची बैठक घेऊन कुठलाही शासन निर्णय न करता केवळ मंत्रिमंडळाची बैठक घेऊन विधानसभेत चर्चा न करता 2005 साली ही योजना आणली। 2005 साली DCPS योजना आणली। 2015 पर्यंत DCPS योजना चालवली, नंतर ही योजना फसली असं लक्षात आल्यानंतर 2015 ला DCPS योजना काढून घेतली आणि NPS योजना आता सरकारला आमच्यावर लादलेली आहे। या NPS योजनेमध्ये आमच्या पगारातून 10% कपात होते, आमच्या पाठीमागे सरकार त्याच्यामध्ये 14% हिस्सा गुंतवतं आणि सगळी 24% गुंतवणूक सरळ शेअर मार्केटमध्ये जाते। आता अदानी स्कॅममध्ये आपण बघतोय मागच्या महिनाभरामध्ये जवळपास 1,00,000 कोटी रुपयांची घसरण शेअर मार्केटमध्ये झालेली आहे। या सगळ्या घसरणीमध्ये कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा घामाचा पैसा त्या शेअर मार्केटमध्ये सगळा अडकलेला आहे आणि तो पैसा रोजच्या रोज कर्मचाऱ्यांचा कमी होतो। त्यामुळं अशी फसवी योजना आम्हाला नको आहे। आम्हाला हक्काची, संविधानानं आम्हाला जो हक्क दिला आहे ती आमची हक्काची जुनी पेन्शन योजना आम्हाला परत मिळाली। संपदा विभाग जुनी पेन्शनच्या लढ्यासाठी पुढे आलेली आहे आणि आमदार खासदार 5 वर्षासाठी निवडून येतात आणि त्यांना पेन्शन भेटतं, कर्मचाऱ्यांना का नाही, ह्याच्यासाठी आमचा लढा चालू आहे आणि इथून पुढे लढा चालू राहणार आहे आणि जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढा चालूच ठेवणार आहे। या मेळाव्याच्या नंतरही शासनाने या मागणीची दखल न घेतल्यास भविष्यातील गंभीर सामाजिक, आर्थिक व राजकीय परिणामांना सर्वच राजकीय नेतृत्व जबाबदार असेल असा इशाराही या मेळाव्यात देण्यात आला।